राज रोशनी पॉल बटलर पॉल राज नताशा आम्ही तुमचीच वाट पाहत होतो तुम्ही जाऊन आलात नताशा आम्ही तुमच्याशी बोलतो मी काय बोलणार आता साईमा काय झालं आमचे विक्रमादित्य कसे आहेत कुठे राहतात काही कळलं का साईमा मी प्रत्यक्ष तिथे गेले नसते तर बरं झालं असतं राम राज मेला बाराच्या भावात गेला राज मेला राज मेला हे खरं आहे पण बटलर आणि बुलेट सुद्धा जीवानिशी गेलेत त्याबद्दल तू काहीच बोलत नाहीयेस बटलर आता आम्हाला तुझा संशय यायला लागलाय सूड घ्यायचा ना तिला रणवीर राजेंचा उद्ध्वस्त करायचंय ना त्यांना म्हणूनच जॉईन केली असं राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज असं काही नाहीये प्रियदर्शनी माझ्याबद्दल गैरसमज नका करून घेऊ गैरसमज गैरसमज झाला होता नताशा पण आता तो गैरसमज दूर झालाय मान्य आम्हाला तुझ्यावर अन्याय झाला होता तुझी काही चूक नसताना रणवीर राजाने तुला तुरुंगात डांबलं होत या वेळेला या घरात फक्त आम्ही तुझ्या बाजूनी उभं राहिलो होतो विसरली अगतिक झाली होतीस जेलमध्ये तेव्हा रणवीर राजेंचा रोष ओढवून तुला भेटायला आलो होतो आम्ही विसरलीस साक्षी भागाय सर शेवटी मला ज्याची भीती होती तेच झालं राजने पोलिसांसमोर सरेंडर व्हावं किती मोठी मोठी आश्वासनं दिली होती तुम्ही आठवतंय ना राजच्या केसालाही धक्का लागला मी असं म्हणाला होता तुम्ही काय झालं त्याला संरक्षण देऊ शकत नव्हतं तर तुम्ही हे बघ साक्षी तू काळजी करू नकोस राजला काही होणार नाही काय बरं वाईट झालं तर अगदी सर तुमच्या शांत राहण्यामध्ये मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं माझं चुकलं इन्स्पेक्टर वागळे डॉक्टर काय सिच्युएशन आहे आतमध्ये हे बघा केस खूप क्रिटिकल आहे चान्सेस कमी आहेत ऑपरेशन करून गोळ्या काढाव्या लागतील साक्षी मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही हे खरंय पण मी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करणार नाही त्यापेक्षा तूच मला गोळी घाल शूट मी वेळ लागले का तुला राज नाही ना मारू शकणार मला माहिती आहे कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून सांगतोय ऐक माझ आपण इकडनं पळून जाऊया हे बघ पोलिसांच्या स्वाधीन होणं हा मूर्खपण आहे काळजी करू नकोस साक्षी तुझं जसं राजवर प्रेम आहे तसंच राजचंही तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे तुला सोडून तो कधीही जाणार नाही चल